ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. दीपावलीचा सण ठाणे शहरामध्ये उत्साहाने सुरू आहे. यंदा फारसे फटाके फुटतानाचे आवाज येत नाहीत, मात्र नागरिकांनी दिवाळीचं स्वागत करण्यासाठी आपापल्या घरांमध्ये उत्तम रोषणाई केल्याचं चित्र मात्र नक्कीच बघायला मिळतं. दिवाळी पहाट हा ठाणेकर नागरिकांसाठी दिवाळीचा एक अविभाज्य घटक. ठाणे शहरातील विविध ठिकाणी दीपावली पहाटचं आयोजन करण्यात येतं, मात्र यंदा दिवाळी पहाट देखील ठाणेकर नागरिक कुठेतरी मिस करत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणेकर नागरिकांसाठी, ठाणे वर्तमानच्या प्रेक्षकांसाठी आम्ही श्री अवधूत रेगे यांच्या आवाजातील ही काही उत्तम गाणी आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. शहरातील ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश कोटवानी यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. यशाचा आणि प्रकाशाचा हा उत्सव आपल्या आयुष्यात अधिकाधिक मांगल्य घेऊ देऊ हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा श्री प्रकाश कोटवानी यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. माजी विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे महानगरपालिकेतील गटनेते श्री नजीब मुल्ला यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.
ही दिवाळी आपल्याला सुख समृद्धी समाधानाने भरभराट देणारी जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना। पुनश्च एकदा ठाणे महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते श्री नजीब मुल्ला यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। सत्यनारायण असो की वास्तुशांती, लक्ष्मीपूजन असो की ग्रहशांती, सर्व प्रकारच्या पूजांचं साहित्य आता अगदी घरपोच। राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भंडार, मनाला शांती देणाऱ्या आणि उल्लासित करणाऱ्या मल्हार, शाकुंतल, गावठी गुलाब, शिवचंदन, नाथ अशा अगरबत्त्यांचा सुगंधित तरवळ। राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भंडार, खंटाळी चौक, ठाणे पश्चिम। होम डिलिव्हरीसाठी कॉल करा 7718928626 आणि 9137689004। ऑनलाईन खरेदीसाठी www.rambharose.com। राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भंडार, घंटाळी चौक, ठाणे। ठाणे महानगरपालिकेतील नगरसेवक श्री नरेंद्र सुरकर यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुख समृद्धी समाधान शांतता भरभराट आणि ऐश्वर्याची जाओ हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा श्री नरेंद्र सुरकर यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। नगरसेविका सौ प्रतिभा राजेश मडवी आणि भाजपचे ठाणे उपाध्यक्ष श्री राजेश मडवी यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना आणि प्रभागातील नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। दिव्यांचा उत्सव म्हणजे दीपावली, मांगल्याचा उत्सव म्हणजे दीपावली। ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुख समाधान भरभराटीची जाओ हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा नगरसेविका सौ प्रतिभा राजेश मडवी आणि भाजप उपाध्यक्ष श्री राजेश मडवी यांच्या वतीने ठाणेकरांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। कपडे धुणं, वाळवणं, इस्त्री करणं आणि अगदी इस्त्रीवाल्यासारखी खडी करणं अवघड आहे ना? आता चिंता सोडा, आम्ही आहोत ना श्री एंटरप्राइजेस, कळवा परिसरातील जागतिक दर्जाची लॉन्ड्री, ड्राय क्लिनिंग, रोल प्रेस, स्टीम अँड इलेक्ट्रिकल प्रेस अशा अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त एकमेव लॉन्ड्री श्री एंटरप्राइजेस। फ्री पिकअप अँड डिलिव्हरी, आजच संपर्क साधा श्री एंटरप्राइजेस 9833776460। भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीनिमित्त हार्दिक शुभेच्छा। दिव्यांचा हा उत्सव आपल्या आयुष्यात सुख समृद्धी शांतता घेऊन येऊ हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। खूप गोड एक रोमॅन्टिक गाणं यानंतर तुझ्याकडून आम्हाला ऐकायला नक्की आवडेल। डुएट आहे ते तुम्ही अवधूत रेगीला, अवधूत प्लीज स्टेज वरती यावं।
सांज वेळी उन्हे सावली तपिल गावी तशी तू जवळी ये जरा कोऱ्या कागदाची कविता अंजशी भावी तशी तू हलके बोलला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री राजेंद्र पाटील यांच्या वतीने ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील तमाम नागरिकांना बँकेच्या भागधारकांना बँकेच्या ग्राहकांना आणि संचालक मंडळाला दीपावली निमित्त हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री राजेंद्र पाटील यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना आणि पालघर जिल्ह्यातील वासियांना दीपावली निमित्त हार्दिक शुभेच्छा. 70% सेल काय? 70% ऑफ? 70%? छे, काहीतरीच काय, शी पॉसिबलच नाही. 70% ऑफ शक्यच नाही. शक्य आहे. ग्राहकांच्या हितासाठी पॅरॉनने आणला आहे अप टू 70% सुपर डुपर धमाका सेल. अगदी सर्व कपड्यांच्या खरेदीवर अप टू 70% ऑफ. कंडिशन्स अप्लाय. अप टू 70% धमाका 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 सेल. बॅरॉन मेन स्टुडिओ, काँग्रेस ऑफिस समोर, आमंत्रण हॉटेल शेजारी, ठाणे. नगरसेविका सौ नम्रता पमनानी आणि समाजसेवक श्री हेमंत पमनानी यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुख समृद्धी ऐश्वर आणि आरोग्यपूर्ण जाओ हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा नगरसेविका सौ नम्रता पमनानी आणि समाजसेवक श्री हेमंत पमनानी यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. Swift and fast, cause TJS Bikana, ya hai ye magic Transap app. Transap zap. Transap app. Ek hi virtual ID se transaction
online hai secure and safe. Just tap the tab of Transapp app and make your life all sorted. Paisa aaya, paisa bheja, ho gaya chutki ka khel. Simple, easy, fast hai ye Transapp, just like a finger snap. Transapp app, Transapp app. येऊर परिसरातील समाजसेवक श्री परेश डागा यांच्या वतीने येऊर परिसरातील तमाम आदिवासी बांधवांना, नागरिकांना आणि मित्रांना दीपावली निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दीपावली म्हणजे सण प्रकाशाचा, दीपावली म्हणजे सण उत्साहाचा. हा दिव्यांचा उत्सव आपलं आयुष्य अधिकाधिक प्रकाशमान करो, हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा श्री प्रकाश डागा यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. उपमहापौर पल्लवी पवन कदम आणि श्री पवन कदम यांच्या वतीने ठाणेकर जनतेला दीपावली निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुख समाधान समृद्धी आणि भरभराट देणारी जाओ, हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा उपमहापौर पल्लवी पवन कदम आणि समाजसेवक श्री पवन कदम यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी मंगेश देसाई. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा. कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे. कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे नक्की करा, वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत. शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा. अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात, कच्चे अन्न खाऊ नये. आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा. हे अजिबात करू नये. चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये. अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये. सर्दी, खोकला, फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा. त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020-26-12-7394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक +91-11-23978-0046. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक +91-22-25301740. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 1800-22-108. टोल फ्री क्रमांक 104. सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा. नगरसेवक श्री प्रकाश बर्डे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या लक्षावधी शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना
सुख समाधान आणि आरोग्य देणारी जावो हीच प्रार्थना पुनश्च एकदा नगरसेवक श्री प्रकाश बर्डे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि एक सुंदर गाणं ऐकूया माझे जीवन गाणे। तिमिर असू दे प्रकाश किंवा तिमिर असू दे वाट दिसो अथवा ना दिसू दे गात पुढे मज जाणे जाणे माझे जीवन गाणे गाणे माझे जीवन गाणे ठळक बातम्या। ठाणे वर्तमानच्या माध्यमातून आम्ही ठाणे शहरातील राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय। अर्थातच आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा। आमचा पत्ता ठाणे वर्तमान दादोजी कोंडदेव स्टेडियम शॉप नंबर 16 खाटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक 9820939420। तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये।
तोपर्यंत ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.